हरे कृष्ण। आपल्याला असा प्रश्न निश्चितच पडत असेल की भगवंताचं नामस्मरण जे आहे ते नामस्मरण का करावं बरं, काय विशेष आहे त्या नामस्मरणामध्ये। कधी कधी असं वाटतं की हे जे नाम घेणारे लोक आहेत हे असं आपला वेळ वाया घालवत आहेत, किंवा विनाकारण प्रवचन करतात, विनाकारण त्यांचा टाईमपास सुरू आहे। पण ते जे भगवंताचं नाम आहे त्या नावामध्ये विशेष शक्ती आहे। कारण जेव्हा तुकाराम महाराज एका जिथं लोक शौचाला वगैरे जातात अशा ठिकाणातून चाललेले होते आणि त्यांचा जो प्रतिस्पर्धी होता मंबाजी, त्यानं जेव्हा पाहिलं की अशा जागेतनं विठ्ठलाचं नाव ऐकू येत आहे, मग त्याच्या लक्षात आलं की अरे का म्हणजे ही तर नाम घेण्याची जागा नाही, नक्कीच तुक्याच असणार, त्याचंच काम असणार आहे, बघतो म्हणे येऊ देतो। आणि त्यामुळे त्याने काय केलं, त्या मंबाजी तो वाट पाहत थांबला आणि तुकारामात आपल्या पूर्णपणे धुंदीमध्ये त्या भगवंताच्या भक्तीच्या आनंदामध्ये मग राहून तिथून निघाले होते। त्यांच्या मुखातून विठ्ठल विठ्ठल असं नामाचा गजर सुरू होता। तो मंबाजी म्हणाल तुकाराम काय रे तुक्या म्हणे, ही काय नाव घ्यायची जागा आहे म्हणे। तर तुकारामात म्हणतात माझी मज झाली अनावर वाचा छंद या नामाचा घेतला असे। ते म्हणतात की माझी वाचा आता अनावर झालेली आहे, मी थांबू शकत नाही, आपोआपच माझ्या मुखातून भगवंताचं नाव प्रकट होत आहे। असं म्हणणार मंबाजी चिडला आणि त्याने काय केलं, तुकारामांनी जीभ अशी घट्ट धरली आणि ज्या क्षणी जीभ घट्ट धरली त्या मंबाजीने तुकाराम महाराजांची त्या क्षणी सर्वांगातून तुकाराम महाराजांच्या सर्व अंग प्रत्यंगातून विठ्ठल नामाचा जयघोष सुरू झाला। आणि मग याच्यावरून आपण समजू शकतो की भगवंताचं नाम हे काही साधारण नाही आहे। तुकारामांनी म्हणतात ना नामा माझी आला म्हणूनच सोपा केला, कारण भगवंताचं नाव हे कलियुगामध्ये फार विशेष आहे। म्हणून विशेष करून तुकाराम महाराज असं म्हणतात लागोनी अपाया विनवितो तुम्हाला सकळासी आहे इथ अधिकार कलियुगी उद्धार हरीच्या नामे। आपल्याला खरोखरच आपला उद्धार करून घ्यायचं असेल, खूप उधार खूप झालेले आता, पण उधार नाही तर उद्धार। उद्धार म्हणजे काय नेमकं, की या जळणाऱ्या सतत आपल्या हृदय जाळणाऱ्या या जगामध्ये आपण खितपत पडलो अनादिकाळापासून, कितीतरी युवनांमध्ये भ्रमण करूनसुद्धा आपल्याला आपल्या आयुष्याचं गणित कधी आपण सोडू शकलो नाही। भले आपण एखादं मोठं गणिततज्ज्ञ असू किंवा फार मोठे आपण व्यक्ती असू, शास्त्रज्ञ असू वगैरे वगैरे, मोठे खूप उच्च शिक्षितही असू, पण जर आपल्याला आपली खरी ओळख नसेल की आपल्या गंतव्यस्थान माहीत नसेल की आपण मनुष्यजीवनामध्ये काय करायचं आहे, कुठं पोचायचं आहे ते माहीत नसेल, तर आपलं जीवन व्यर्थ।